नमस्कार विद्यार्थी मित्र हो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम एला असणारा जो एज्युकेशन विषय आहे म्हणजे सी एम बासष्ट म्हणतो त्याला आपण तर शिक्षणशास्त्र विषयाच्या परीक्षा यावर्षी वस्तुनिष्ठ स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे दोन वर्षाच्या एम ए बा एम एच्या या एज्युकेशन विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये द्वितीय सत्राला ई डी यू पाचशे सव्वीस व्यक्तिमत्वातील मानसशास्त्री यथार्थ दर्शन हा एक पेपर आहे तर इथं डी ओ पाच चुकून पडलेला आहे तर ई डीओ पाचशे सव्वीस हा पेपर आहे याच्यामध्ये घटक नंबर पाच जो आहे तो त्याच्यामध्ये बुद्धीच्या दृष्टिकोनांचे वर्गीकरण बुद्धीच्या व्याख्या बुद्धी बुद्धिमत्तेच्या आधुनिक संकल्पना बुद्धीच्या वेगवेगळ्या उपपत्या त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचण्यांचे जे वर्गीकरण आहे ते त्याचं जे महत्त्व आहे तर हे आपल्याला पाचव्या युनिटमध्ये पाहायचं आहे त्याच्यानंतर थो, जो सहावा युनिट आहे सर्जनशीलता याच्यामध्ये सर्जनशीलता म्हणजे काय सर्जनशीलता अभ्यासाचे दृष्टिकोन सर्जनशीलतेचे घटक सर्जनशीलतेचे मापन सर्जनशिलशी संबंधित बाबी त्याचा विकास आणि शैक्षणिक सूचित अर्थ थोडेसे तुम्हाला दिलेले आहेत आणि शेवटचा जो घटक आहे तो व्यक्तिमत्व याच्यामध्ये व्यक्तिमत्व म्हणजे काय त्याचा अर्थ स्वरूप व्याख्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक व्यक्तिमत्वाच्या उपपत्या व्यक्तिमत्व मापन व्यक्तिमत्व अभ्यासाचं शैक्षणिक महत्त्व आणि एक संतुलित व्यक्तिमत्व व विषमायोजित असंतुलित व्यक्तिमत्व तर अशा अनेक मुद्द्यांचा आपण वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरामध्ये उत्तराच्या स्वरूपामध्ये आपण अभ्यास आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्र हो या अगोदरही मी पाचशे पंचवीस ई डी यू पाचशे पंचवीसचे व्हिडिओ मी अगोदर केलेले आहेत तर विद्यार्थी मित्र तुमची एम एची जी परीक्षा आहे ती सोळा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून सुरू होणार आहे आणि आज जो आपण वस्तुनिष्ठ स्वरूपांचा जो व्हिडिओ पाहणार आहोत यू पाचशे सव्वीसचा तर हा जो पेपर आहे तो तुमचा वीस तारखेला तीन ते आठ या वेळेमध्ये होणार आहे गेल्याही जसं तुम्हाला पन्नास प्रश्न दिले तसेच तुम्हाला ह्यावेळी पन्नास प्रश्न देऊन तीस प्रश्न तुमचे काय होणार आहेत बरोबर उत्तरसाठी स्वीकारले जाणार आहेत विद्यार्थी मित्र हो या अगोदर तुम्हाला पाचशे पंचवीसचे जे तीन व्हिडिओ दिलेले आहेत तर ते तुम्हाला ज्या डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवरती जाऊन पहा जर सापडत असतील तर आजच्या व्हिडिओच्या खाली मी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे की तुम्हाला हवा असणारा व्हिडिओ तुम्ही कसा शोधू शकता तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की ते सर्व व्हिडिओ तुम्हाला सापडतील तसेच विद्यार्थी मित्र आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करा तसेच बेल अकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका कोणत्याही माझा यूट्यूबवरचा व्हिडिओ तुम्ही पाहून झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एखादी तुम्हाला सूचना वगैरे दिली असेल तर ती तुम्ही नक्की पाहणं गरजेचं आहे परीक्षेला जाण्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही ती कमेंट बॉक्समधील कमेंट एखादी असेल तर ती नक्की पहा विद्यार्थी मित्र हो आ, मी एम एच्या संदर्भात व्हिडिओ के करत आहे तुम्हाला पाचशे पंचवीस पाचशे सव्वीस पाचशे सत्तावीस पाचशे अठ्ठावीस चारही पेपरचे तुम्हाला मी सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नांचे व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करतोय पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न असा आहे की बुद्धिमापन याचा शोध टिंबटिंब यांनी लावला टर्मन वेस्लर बिने गिलफोर्ड तर बरोबर उत्तरेचं क बिने आहे बुद्ध्यांकाचे खालीलपैकी योग्य सूत्र कोणते शारीरिक वय भागेले मानसिक वय गुणले शंभर जन्म वय भागेले गुणांक गुणिले शंभर मानसिक वय भागेले बुद्ध्यांक गुणिले शंभर मानसिक वय भागेले शारीरिक वय गुणिले शंभर तेर तर बरोबर पर्याय ड आहे मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणले संशोधनातून बुद्धिमत्तेचे एकशे वीस पैलू असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले टर्मन वेस्टलर गिल्फर्ड बिने तर याचं बरोबर उत्तर आहे क गिल्फोर्ड गिलफोर्ड नाही गिल्फोर्ड असा शब्द आहे तर गिल्फोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकशे वीस पैलू असल्याचे आपल्या संशोधनातून त्यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र या युनिटमध्ये तुम्ही म्हणजे घटक नंबर पाच बुद्धिमत्तामध्ये अभ्यास करताना वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी ज्या बुद्धिमत्तेच्या ज्या कसोट्या मांडलेल्या आहेत सिद्धांत मांडलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे यासाठी वाय सी एम ओची जी पुस्तिका आहे पाचशे सव्वीसची ती तुम्ही थोडंसं वाचा आणि समजून घ्या याच्यामध्ये सायकॉलॉजीचा भाग आहे अभ्यास केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही चौथा प्रश्न आहे स्पेयर मंच्या मते बुद्धिमत्तेचे टिंबटिंब व टिंबटिंब हे दोन घटक असतात सामान्य घटक व विशिष्ट घटक बौद्धिक घटक व विशिष्ट घटक बौद्धिक घटक व सामान्य घटक यापैकी नाही तर बरोबर उत्तरेचं अ आहे सामान्य घटक व विशिष्ट घटक थर्स्टन थर्स्टन शब्दा इथं थर्स्टन यांनी टिंबटिंब हा सिद्धांत मांडला द्विघटक सिद्धांत सामान्य घटक सिद्धांत अनेक घटक सिद्धांत घटकविरहित सिद्धांत तर बरोबर उत्तरेचं क आहे अनेक घटक सिद्धांत बुद्ध्यांक म्हणजे टिंबटिंब वय व जन्मवय यांचे गुणोत्तर होय मानसिक शारीरिक बौद्धिक कारक तर बरोबर त्याचा आहे मानसिक बुद्ध्यांक म्हणजे मानसिक वय व जन्मवय यांचे गुणोत्तर वय बुद्धिमापन चाचणींचे मुख्य टिंबटिंब व टिंबटिंब हे दोन प्रकार पडत नाहीत शाब्दिक कसोट्या अशाब्दिक कसोट्या आकृती कसोट्या कृतियुक्त कसोट्या व्यक्तिगत कसोट्या सामूहिक कसोट्या भाषिक कसोट्या अभाषिक कसोट्या तर बरोबर पर्यायचा ब आहे आकृती कसोट्या कृतीयुक्त कसोट्या आ, बुद्धीचा एक घटक सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला बिने टर्मन स्पियर अ व ब दोन्ही तर बरोबर पर्यायचा ड आहे अ व ब दोन्ही बिने आणि टर्मन यांनी बुद्धीचा एक घटक सिद्धांत मांडला थॉन टाईकने मांडलेल्या बुद्धीच्या त्रिघटक सिद्धांतात टिंबटिंबाचा समावेश होतो अमूर्त चिंतन यांत्रिक क्षमता सामाजिक बुद्धीवरील सर्व तर बरोबर पर्याय ड वरील सर्व आहे बुद्धिमत्तेचे जे अनेक सिद्धांत आहेत त्यांचा थोडंसं तुलनात्मकरित्या जर अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला लक्षात ते येईल आणि कसाही प्रश्न विचारला तरी तुम्ही बरोबर ऑप्शन त्याचा निवडू शकता त्यामुळे थोडंसं तुलनात्मकरित्या अभ्यास करा की कोणता सिद्धांत आहे तो कोणी मांडला आणि त्याचा विषय काय आहे हे वेगळे पण थोडंसं लक्षात आलं की तुम्ही नक्की योग्य उत्तर सिलेक्ट करू शकता दहावा प्रश्न आहे थर्ज मांडलेल्या बहुघटक सिद्धांतात बुद्धीचे टिंबटिंब घटक मांडले पाच सहा सात आठ तर बरोबर उत्तरेचं क आहे सात गिलफोर्डच्या संरचनेत पुढीलपैकी कोणती मिती नाही आशय क्रिया यांत्रिक क्षमता आणि निर्मिती तर बरोबर उत्तरेचं क आहे यांत्रिक क्षमता घटक वर्गवारी संबंध पद्धती रूपांतरण आणि उपयोजन या निर्मितीचा समावेश टिंबटिंब मितीमध्ये होतो आशय निर्मिती क्रिया यापैकी नाही तर बरोबर उत्तर ब निर्मिती आहे पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ॲप्लिकेशन लेवलचा हा प्रश्न आहे बोधन हे सफरचंद आहे की संत्र स्मृती सफरचंदासारखे दुसरे फळ आठवणे मूल्यमापन विविध फळामध्ये कोणते फळ चांगले आहे एक मार्गी विचार सफरचंद काश्मीरी आहे की नागपूरचे तर याचं बरोबर उत्तर ड आहे एक मार्गी विचार सफरचंद काश्मीरी आहे की नागपूरचे तर ही जी जोडी आहे ती चुकीची आहे विद्यार्थी मित्र हो पुढचा प्रश्न आहे बुद्धी संबंधीच्या वर्गीकरणात पुढीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश होतो समायोजन शिकण्याची अमूर्त चिंतनाची वरील सर्व तर बरोबर पर्यायचा जो आहे तो ड आहे वरील सर्व पुढील पैकी कोणती जोडी चुकीची आहे सी बर्ट बुद्धी ही एक जन्मजात सामान्य बोधात्मक शक्ती आहे फ्रीमन अमूर्त चिंतनाची क्षमता म्हणजे बुद्धी होय बॅचलर डी बॅचलर डी बुद्धी ही एक सत्यतेच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रतिक्रिया करण्याची शक्ती होय बर्ड जे बुद्धी ही एक नवीन शारीरिक मानसिक प्रक्रियाद्वारे नवीन परिस्थितीशी समायोजन करण्याची शक्ती आहे स्फटिकमय बुद्धिमत्ता उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली एक मिनिट बरोबर पर्यायवरचा मी तुम्हाला सांगते क हा पर्याय बरोबर आहे क ही जोडी चुकीची आहे पेचलर डीची जी जोडी आहे ती चुकीची आहे पंधराव्या प्रश्नाचा क हा पर्याय बरोबर आहे सोळावा प्रश्न स्फटिकमय बुद्धिमत्ता उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली कॅटेल स्टर्नबर्ग थॉम्सन गिलफोर्ड तर बरोबर उत्तरायचं स्टर्नबर्ग ब हा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र ही टिंबटिंब संकल्पना आहे मूर्त अदृश्य अमूर्त दृश्य तर बरोबर पर्यायचा जो आहे तो क आहे अमूर्त बुद्धिमत्ता ही अमूर्त कल्पना किंवा संकल्पना आहे विद्यार्थी मित्र कुठल्याही प्रश्नाचा तुम्ही अभ्यास करत असताना पर्यायाचा वर्णाक्षर बरोबर लक्षात न ठेवता त्यातील शब्द किंवा जे विधान आहे ती तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारला तरी नक्की त्याचं उत्तर देता येईल पुढचा प्रश्न आहे बुद्धीचा विकास टिंबटिंब व टिंबटिंब यांच्या परस्पर प्रभावावर अवलंबून असतो अनुवंश परिस्थिती व्यक्ती अनुवंश परिस्थिती कुटुंब समाज तर बरोबर उत्तरेचा अ आहे अनुवंश परिस्थिती पेपर पेन्सिल या चाचणीचा समावेश टिंबटिंब प्रकारच्या बुद्धिमापन चाचणीत होतो व्यक्तिगत शाब्दिक अशाब्दिक मौखिक तर बरोबर पर्याय क अशाब्दिक आहे याच्यासाठी जो चार्ट दिलेला आहे बघा तो, तो तुम्ही थोडासा लक्षात ठेवा बुद्धिमापन चाचण्यांचे महत्त्व काय विशेष अभ्यासक्रम व विशेष मार्गदर्शन मिळते बुद्धीच्या क्षमतेनुसार शिक्षण देणे मुलांना योग्य संधी देणे वरील सर्व तर ड वरील सर्व हा पर्याय इथे बरोबर आहे विद्यार्थी मित्र हो तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात त्याच्यातील चाळीस टक्के प्रश्न हे ॲप्लिकेशन लेवलचे असतात आणि साठ टक्के प्रश्न हे ज्ञान व आकलन याच्यावरती असतात त्यामुळे ॲप्लिकेशन लेवलचा प्रश्न आला की थोडंसं विचार करून सोडवायचं टिंबटिंब यांच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची जोडणी नवीन आणि भिन्न रचनेच्या नमुन्यात करणे केल्विन टेलर टोरांस गिलफोर्ड पार्नेस तर बरोबर उत्तरेचं अ आहे केल्विन टेलर पुढील दोन विधानांशी संबंधित योग्य पर्याय निवडा विधान एक बुद्धिमत्ता हा सर्जनशीलताचा आवश्यक घटक आहे विधान दोन सर्जनशीलतेचा विकास ही अशक्यप्राय गोष्ट आहे दोन्ही विधाने सत्य दोन्ही विधाने असत्य विधान एक सत्य व दोन असत्य अ इथं राहिलेलं आहे चुकून समजून घ्या विधान एक असत्य व दोन सत्य तर बरोबर पर्याय जो आहे तो क आहे विधान एक सत्य व दोन असत्य अ इथं राहिलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा विधान एक सत्य व दोन असत्य क हा पर्याय बरोबर आहे भाषा तर्क व क्रमवार विश्लेषणाची विश्लेषणाशी मेंदूचा टिंबटिंब भाग संबंधित असतो मागचा पुढचा डावा उजवा तर बरोबर पर्याय क डावा आहे डाव्या मेंदूशी संलग्नित कामे आणि उजव्या मेंदूशी संलग्नित कांबे याचा चार्ट तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी तो तुम्ही थोडंसं बघा सर्जनशीलते टिंबटिंब अपेक्षित नाही नवीन कल्पना निर्मिती सुधारणा नवीन बदल एक दिश विचार तर बरोबर उत्तर जे यायचं आहे ते ड आहे एक दिश विचार पुढचा प्रश्न आहे बालकामधील सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाची टिंबटिंब भूमिका असावी नेत्याची स्वातंत्र्य व प्रोत्साहनाची दडपशाहीची स्थितीशील तर बरोबर उत्तर जे याचं आहे ते विद्यार्थी मित्र हो ब आहे स्वातंत्र्य व प्रोत्साहनाची पुढचा प्रश्न आहे बहुदिश विचार प्रक्रिया टिंबटिंब विद्यार्थ्यांमध्ये अधिक असते प्रज्ञावंत मतिमंद सामान्य सर्जनशील तर बरोबर उत्तरेचं ड सर्जनशील आहे स्पर्धा परीक्षेमधून उमेदवारांची निवड करण्यासाठी टिंबटिंब कसोट्या उपयुक्त ठरतात वैयक्तिक कसोट्या कृती कसोट्या सामूहिक भाषिक कसोट्या वैयक्तिक अ भाषिक कसोट्या तर बरोबर उत्तरेचं क सामूहिक भाषिक कसोट्या हे उत्तरेचं बरोबर आहे थोडंसं प्रश्नांचा क्रमांक इथं मागे पुढे झालेला आहे तो तुम्ही समजून घ्या प्रश्न क्रमांक बावीसपासून सत्तावीस पर्यंत आत्ता झालेला आहे तुम्ही तिथं लिहून ठेवत असाल तर व्यवस्थित लक्षात घ्या अठ्ठावीसवा प्रश्न आता आपण पाहतोय सर्जनशीलतेचा अभ्यास टिंबटिंब दृष्टिकोनातून करता येतो दोन तीन चार पाच तर बरोबर उत्तर क चार आहे सर्जनशीलतेचा फलित या दृष्टिकोनातून अभ्यास करणारा अग्रगण्य मानसशास्त्रज्ञ टिंबटिंब होय गिल्फोर्ड हॉलमन टेलर बिने बरोबर उत्तरेचं अ गिलफोर्ड आहे पुढीलपैकी सर्जनशीलतेचे घटक कोणते ओघ लवचिकता कल्पना विस्तार वरील सर्व तर बरोबर उत्तर ड वरील सर्व आहे सर्जनशील वर्तनाचे मापन व्हावे कारण वैयक्तिक अध्यापन सुलभ होईल मानवी मनाचे व्यक्तिमत्वाचे व कार्याचे आकलन होईल विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विकासासाठी योग्य प्रशिक्षण देणे वरील सर्व तर ड वरील सर्व बरोबर आहे अ ब क तिन्ही कारणं सर्जनशील वर्तनाचे मापन होण्यासाठी कारणीभूत आहेत विद्यार्थी मित्रो सर्जनशीलता म्हणजे काय सर्जनशीलतेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे त्याचे घटक कुठले आहेत आणि त्याचे जे म मानसशास्त्रज्ञांनी जे मांडलेले विचार आहेत ते सुद्धा थोडंसं व्यवस्थित पहा ॲप्लिकेशन लेवलचा जो प्रश्न येतो तो, तो संशोधनावरती आधारित काही वेळेला येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे जेवढा बुद्धिमत्तेचं स्तर अधिक तेवढी सर्जनशीलता अधिक अधिक सर्जनशील असणाऱ्यांची शैक्षणिक संपादन ही तेवढ्याच प्रमाणात उच्च असते सर्जनशीलतेच्या विकासात आर्थिक दर्जाचा वाटा महत्त्वाचा आहे सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेली मुले सर्जनशीलतेवर मागास नसतात तर याचं बरोबर उत्तर ड आहे तर ड हा पर्याय इथं काय आहे विधान असत्य आहे बुद्धिमन बुद्धिमापन सॉरी बुद्धिमंथन बुद्धिमंथन शब्द इथं आहे बुद्धिमंथन ही एक अध्यापन पद्धती आहे पहा तर बुद्धिमंथन तंत्राचा जनक टिंबटिंब होय ऑस्बॉर्न बिने टेलर गिलफोर्ड तर बरोबर उत्तर अ आहे ऑस्बॉर्न अधिकाधिक व विविध प्रकारच्या कल्पना कल्पनासाठी ऑस्बरने टिंबटिंब तंत्राचा वापर केला पडताळा सूची पृच्छा प्रत्यक्ष तुलना अ व दोन्ही तर बरोबर उत्तर जी ह्याचं आहे ती ड आहे अ व दोन्ही पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे सर्जनशीलतेची प्रक्रिया व तिचे फलित या गोष्टी भिन्न आहेत सर्जनशीलतेचे मापन सर्जनशीलतेचे मापन करण्यासाठी कसोटी प्रमाणित असणे आवश्यक नाही विद्यार्थ्यांची सर्जनशीलतेच्या विकासात शालेय उपक्रमात भरपूर वाव आहे सर्जनशीलता ही फक्त मोठ्या मुलांच्यातच आढळते तर विद्यार्थी मित्र बरोबर पर्यायाचा क आहे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेच्या विकासात शालेय उपक्रमात भरपूर वाव आहे हे सर्जनशीलतेसंबंधित बरोबर विधान आहे सत्य विधान आहे बाकी अ ब आणि ड ही तिन्ही विधानं असत्य आहेत किंवा चुकीची आहेत पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र पाहूया टिंबटिंब प्रक्रियेची पूर्वतयारी उभवन उद्दीपन व पडताळा असे चार प्रमुख टप्पे आहेत सर्जनशीलतेच्या बुद्धिमत्तेच्या व्यक्तिमत्वाच्या यापैकी नाही तर बरोबर उत्तरेचं अ आहे सर्जनशीलतेच्या क्रेश्मरने व्यक्तीचा क्रेश्मरने व्यक्तीचा शारीरिक बांधा लक्षात घेऊन व्यक्तिमत्वाचे व्यक्ति टिंबटिंब असे वर्गीकरण केले स्थूल प्रधान मेदप्रधान स्नायू प्रदान, मेद प्रदान, प्रदान वरील सर्व तर बरोबर उत्तरेचं ड वरील सर्व आहे शेलडांच्या मते सुखासीन भोजनप्रिय झोपाळू व इतरांनी मान द्यावा यापेक्षा असणारी व्यक्ती टिंबटिंब असतात स्थूल प्रकृती बांधेसुत पिडदार वृत्ती शेलार प्रकृती स्नायू प्रधान व्यक्तिमत्व तर उत्तरेचं जे बरोबर आहे ते विद्यार्थी मित्र अपर्याय आहे स्थूल प्रवृत्ती अ मते सुखासीन भोजनप्रिय झोपाळू वैतर आणि मान द्यावा या अपेक्षा असणारी व्यक्ती ही स्थूल प्रधान प्रकृतीची असतात पुढचा प्रश्न आहे एकोणचाळीसावा व्यक्तिमत्व संकल्पना म्हणजे टिंब टिंब याच्यामध्ये जो अपर्याय आहे तो असा आहे घटकांची बेरीज नव्हे तर संपूर्ण किंवा समग्र घटक ब पर्याय आहे विविध लक्षणांचे एकात्म संघटन व्यक्तीचे अनन्यसाधारण वरील सर्व पर्याय तर बरोबर उत्तर जे आहे ते याचं आहे वरील सर्व वरील सर्व हा पर्याय ते बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे बहिर्मुख व्यक्ती सामान्यतः डॅ डॅश व्यवस्थित पोशाख केलेली परंतु आतल्या गाठीची असते व्यवस्थित पोशाख केलेले आणि मनमोकळी असते व्यवस्थित पोशाख केली परंतु लाजाळू असते व्यवस्थित पोशाख केलेली नसते तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते विद्यार्थी मित्र उभं आहे व्यवस्थित पोशाख केलेले आणि मनमोकळी असते फ्रायडच्या मते इदम व्यक्तिमत्वाच्या टिंबटिंब ह्या पैलूचे प्रतिनिधित्व करते बोधात्मक सहज प्रवृत्ती बोधात्मक ही नाही व सहज प्रवृत्ती विषयक ही नाही अ व ब तर बरोबर उत्तरेच आहे ब सहज प्रवृत्ती फ्रायडच्या मते इदम व्यक्तिमत्वाच्या सहज प्रवृत्ती ह्या पैलूचे प्रतिनिधित्व करतो बेचाळीसावा प्रश्न असा आहे युंगने व्यक्तीच्या स्वभावानुसार टिंबटिंब व टिंबटिंब व्यक्ती अशी दोन गटात विभागणी केली अंतर्मुखी बहिर्मुखी समायोजनशील असमायोजनशील आशावादी निराशावादी क्रियाशील व अक्रियाशील तर बरोबर उत्तरेचं अ आहे अंतर्मुखी बहिर्मुखी पुढचा प्रश्न आहे शाईची डाग असलेली दहा कार्डे टिंबटिंबमध्ये आहे आल्बर्ट हर्न लिंडले चाचणी एम एम पी आय चाचणी रोशार्क चाचणी मॉर्गन चाचणी तर बरोबर उत्तरेचं क आहे रोशार्क चाचणी व्यक्तिमत्व मापनासाठी मर्या आणि मॉर्गन यांची टिंबटिंब आहे रशार्क चाचणी एम एम पी आय चाचणी बेलची समायोजन चाचणी चित्ररसग्रहण चाचणी तर बरोबर उत्तरेचं ड चित्ररसग्रहण चाचणी आहे मर्या आणि मॉर्गन यांची व्यक्तिमत्व चित्र चित्ररसग्रहण चाचणी आहे रशार्कची चाचणी चित्ररसग्रहण चाचणी तर यांचं स्वरूप थोडंसं तुम्ही बघून ठेवा त्याच्यावरती एखाद वेळेस आकृतीसुद्धा देऊन त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारू शकतात व्यक्तिमत्वाच्या विविध लक्षणांचे मापन करण्यासाठी ती, टिंबटिंब वापरतात वर्तन कसोट्या प्रक्षेपण पद्धती लक्षमापन पद्धती लिंडले चाचणी तर बरोबर उत्तरेचं आहे क लक्षमापन पद्धती हरीश खूप प्रामाणिक मुलगा आहे एखाद्या व्यक्तीचे असे वर्णन हे टिंबटिंबचे उपयोजन आहे वर्गतत्व उपपत्ती गुण गुणतत्व उपपत्ती मनविश्लेषण उपपत्ती सामाजिक उपपत्ती तर बरोबर उत्तर जे आहे ते ब आहे गुणतत्व उपपत्ती इथं गुणतत्व शब्द आहे तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा गुणतत्व उपपत्ती ब हा पर्याय बरोबर आहे खालीलपैकी कोणते एक व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्य नाही व्यक्तिमत्वात वर्तनाच्या सर्व प्रकारांचा समावेश होतो व्यक्तिमत्व हा अनेक गुणविशेषाचा संग्रह आहे व्यक्तिमत्व ही गतिमान प्रक्रिया आहे व्यक्तिमत्व हे अनुवंश व परिस्थितीचे गणित आहे तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते अ आहे व्यक्तिमत्वात वर्तनाच्या सर्व प्रकारांचा समावेश होतो तर या पद्धतीने विद्यार्थी मित्र ई डी यू पाचशे सव्वीस व्यक्तिमत्त्वातील मानसशास्त्री यथार्थ दर्शन युनिट पाच सहा सात या तीन युनिटवरती मी तुम्हाला एक ते सत्तेचाळीस प्रश्न उत्तरासह दिलेला आहेत सर्वांनी व्हिडिओला लाईक करावे तसेच कमेंट करायलासुद्धा अजिबात विसरू नये सर्वांना परीक्षेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद